नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सर्वसामान्य ज्ञानाचे प्रश्न बघतोय जे मागील वर्षामध्ये येऊन गेलेले आहेत साधारणतः आपण दोन हजार सोळा ते अठराच्या दरम्यान जे प्रश्न येऊन गेलेत त्याचा आपण कितवा घेतोय दिवस अडतीसावा दिवस घेतोय आणि त्याचे जे प्रश्न आहेत आणि त्याच्याबद्दलचं आणि सर्व महत्वाचं म्हणजे विश्लेषण जे मी करतो ते प्रश्नाशी संबंधित काही वेळेला असतात नसतात पण त्यातली माहिती महत्वाची असते हे महत्वाचं आहे कळलं तर आपण आता सुरुवात करूया आपले आजचे प्रश्न जे होते त्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया आपलं टिक्कर मराठीचा पहिला कशासाठी साल का, का तर दोनशे प्लस रिझल्ट दोनशे दोनशे साठ पेक्षा दोनशे प्लस म्हणजे दोनशे साठ पेक्षाही अधिक रिझल्ट आपल्या टिक्कर मराठीचे पहिल्याच धडाक्यात आहे हे लक्षात ठेवा आणि आपले हंड्रेड डेज चॅलेंज जे आहे त्या हंड्रेड डेज चॅलेंजच्या ही सिरीज कोणासाठी आहे तर सर्वस्वी तुमच्यासाठी याचा जबरदस्त फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये होणार आहे बघितलं ना नुकतीच आता किती जागा येणार आहेत याची सर्व कल्पना तुम्हाला आहे मग याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि याच्यात आपल्याला काय करायचंय पाच लाख सबस्क्रायबर करायचे आहेत ओके चला सुरुवात करूया जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात कोण बरं जिल्हाधिकारी मुख्या अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री भंडारा पोलीस भरती दोन हजार चौदा बुलडाणा पोलीस भरती दोन हजार चौदा एसआरपीएफ नाईन अमरावती पोलीस भरती दोन हजार अठरा अलग लक्षात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष यापैकी कोण असतात जिल्ह्याचे पालकमंत्री याचं उत्तर काय पर्याय क्रमांक डी जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत हे याचे काय असतात या विकास मंडळाचे अध्यक्ष असतात आता आपण काय बघणार आहोत तर ग्रामपंचायत याबद्दल काही माहिती घेणार आहोत जास्तीची ग्रामपंचायत ओके आता याच्यामध्ये याचा कलम कोणता आहे याची स्थापना जी आहे स्थापना ही कोणता तर कलम लक्षात ठेवायचं कलम दोनशे त्रेचाळीस बी हे याचं काय आहे स्थापना आहे अलग लक्षात या कलमानुसार आणि कुठला आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा महाराष्ट्र ग्रामपंचायत जो कायदा आहे आणि हा कायदा कोणता आहे तर एकोणीसशे अठ्ठावन्न चा कायदा आहे आला लक्षात नाईनटीन फिफ्टी एट ओके राज्यघटनेचा कलम कोणता येतो राज्यघटनेचा कलम चाळीस मध्ये याचे मार्गदर्शक तत्व आहेत काय असतात मार्गदर्शक तत्वे हे लक्षात घ्या ओके कलम चाळीस मध्ये याचे मार्गदर्शक तत्वे आहेत ओके आता हे बघा महत्वाचं काय एखादी आपण ज्या वेळेला संकल्पना वाचतो जसं ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती याचा सर्वस्वी आपण आप के केला जातो किंवा करतो त्यावेळेला आपल्याला ह्याच्यावरचे कितीही कोणतेही कसे प्रश्न विचारले तर आपल्याला उत्तर देता येतात कलम विचारला दोनशे त्रेचाळीस भे मार्गदर्शक तत्वे कुठे आहेत तर कलम चाळीस मध्ये आहे बरोबर आहे कोणत्या अधिनियमाने चालतो तर एकोणीसशे अठ्ठावन्नच्या ग्रामपंचायत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायदा बरोबर आहे तर ह्यानुसार आपल्याला याची सर्वस्वी उत्तरं देता येतात हा तर आपण बघूया इथे आणखीन महत्वाची आणखीन माहिती काय आहे तर ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी काय लागत ग्रामपंचायत जी स्थापन होते त्यासाठी काही लागत नाही लोकसंख्या लागते काय लागते लोकसंख्या बरोबर आहे आता लोकसंख्या किती तर कमीत कमी सहाशे लोकसंख्या असायला पाहिजे ज्या गावामध्ये सहाशे लोकसंख्या जर असेल लक्षात हे बघा मी कसं लिहितोय ओके तर सहाशे लोकसंख्या जिथे आहे तिथे काय केलं जाईल ग्रामपंचायतीची स्थापना होईल मग आता याला दोन पर्याय येतात बरोबर की नाही त्या दोन पर्यायांमध्ये कुठला आहे जर का सहाशे पेक्षा कमी असतील बरोबर आहे तो एक होणार आणि दुर्गम भागामध्ये जिथे ज्याला आपण आदिवासी म्हणतो दुर्गम भाग म्हणतो अशांना काय आहे तर दुर्गम भागामध्ये किंवा आदिवासी म्हणजे पूर्ण जंगलाचा आणि दुर्गम असा जो भाग आहे या भागामध्ये लोकसंख्या किती असायला पाहिजे लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या साधारणतः तीनशे पकडली जाते तीनशे कळलं लोकसंख्या किती पाहिजे इथे तीनशे पाहिजे लक्षात ठेवा ओके म्हणजे ज्याला आपण दुर्गम डोंगराळ भाग म्हणतो त्या डोंगराळ भागामध्ये किती लोकसंख्या पाहिजे जर का ती तीनशे असेल तर ग्रामपंचायत स्थापन करता येते हा झाला आदिवासी दुर्गम डोंगराळ अशा भागांमध्ये मग जिथे सहाशे पेक्षाही कमी आहेत सहाशे पेक्षा कमी मग तिथे काय आहे बरोबर आहे तिथे काय आहे तर तिथे गट अलग लक्षात ग्रामपंचायत मग यामध्ये काय आहे दोन किंवा तीन गावं एकत्र येऊ शकतात किंवा दोन किंवा अधिक दोन किंवा अधिक गावे एकत्र आणि एकत्र आल्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढते आणि मग तिथे गट कारण एक नाही अनेक येतात म्हणून गट ग्रामपंचायत स्थापन करू शकतात बरोबर आहे आता याचं एखादं उदाहरण द्यायचं झालं उदाहरण काय याचं तर पिंपळगाव जे आहे वडगाव पिंपळगाव याच देता येईल वडगाव पिंपळगाव हे उदाहरणात देता येईल कारण हे काय आहे गट ग्रामपंचायतीचं एक उदाहरण आहे जिथे लोकसंख्या सातशे आहे लोकसंख्या बघा कायमस्वरूपी लोकसंख्या तशी राहत नाही बरोबर आहे की नाही मृत्यू होतो जन्म होतो काही येतात काही जातात त्यामुळे आपण एक फिक्सने बोलू शकत की हीच राहणार वाढली असेल कदाचित पण ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला सातशे लोकसंख्या गृहीत धरली गेली ओके काही महाभाग म्हणतात मग सर ही आत्ताच कशी मग ही झालीच कशी आत्ता एवढे असेल का राजांनो ज्या वेळेला होती त्यावेळेला ही लोकसंख्या होती कदाचित त्याच्यात वाढ झाली असेल बरोबर आहे की नाही हा चला इथपर्यंत कळलं आपण पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील महानगरपालिकेची संख्या किती आहे सोलापूर पोलीस भरती दोन हजार तेरा नवी मुंबई आयुक्त पोलीस भरती दोन हजार तेरा रायगड पोलीस भरती दोन हजार तेराला हा प्रश्न विचारलेला आहे मध्ये आहे तेवीस चोवीस पंचवीस एकोणतीस तर आपलं उत्तर काय आहे एकोणतीस पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे बरोबर आहे आता सध्या अठ्ठावी अठ्ठावीसावी कोणती होती इचल करंजी बरोबर आहे ही कितवी अठ्ठावीसावी कोल्हापूर कोल्हापूरची बरोबर आहे एकोणतीसावी कोणती तर आत्ताची जालना ही आता एकोणतीसावी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता कितवे किती झालेले आहेत एकोणतीस त्यामुळे लक्षात ठेवायचं आलं लक्षात आता दोन हजार ते तेराला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा एकोणतीस नव्हत्या बरं का हे आत्ताच नुकतीच झालेली आहे त्यामुळे लक्षात घ्या आपलं उत्तर हे एकोणतीस आहे धरून त्यावेळेला ते वेगळं होतं पण त्याच्याशी आपल्याला संबंध आहे आपण सध्याचे बघूया आता तेही बघितलं तर तेच डोक्यात ठेवाल हे लक्षात ठेवाय येणार नाही किंवा राहणार नाही त्यामुळे आता सध्याच्याला महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची काय आहे संख्या एकोणतीस आहे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वात जास्त महानगरपालिका ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जिल्हा कोणता आहे तर तो, तो जिल्हा आहे ठाणे आणि यामध्ये किती आहे सहा आहेत किती आहेत सहा आहे ठाण्यामध्ये आला लक्षात ओके या लक्षात ठेवा महानगरपालिका आणि मुंबई महानगर पालिका मुंबई हा कोणत्या अधिनियमाने चालतो अठराशे अठ्ठ्याऐंशी हे लक्षात ठेवा फक्त एकच जी बृहन मुंबई महानगरपालिका आहे ही कलम कोणता कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कायद्याने चालतं एवढं लक्षात ठेवा ओके तर ही माहिती झाली महाराष्ट्र महानगरपालिकेची संख्येबाबत आता आपण मगाशी काय बघत होतो तर इथे लोकसंख्या आता ज्या वेळेला ग्रामपंचायत यामध्ये आपण जेव्हा सदस्य म्हणतो हा प्रश्न भरपूर वेळेला विचारला गेलाय जे आपण बघितलं सात ते सतरा बरोबर आहे सात ते किती आहे सतरा पण मग किती लोकसंख्येवर तर ती आता बघूया बरोबर आहे इथे काय येणार लोकसंख्या मी लिहितो बरोबर आहे आणि इथे काय लिहितो मी सदस्य बरोबर आहे सदस्य इथे लिहितो इथे लोकसंख्या लिहितो पहिलं आपण जर बघितलं सुरुवात काय बघितली होती आपण सहाशे लोकसंख्येवर बरोबर आहे तर सहाशे लोकसंख्या ते किती तीन हजारापर्यंत बरोबर दीड हजारापर्यंत तीन हजार नाही दीड हजारापर्यंत तर दीड हजारापर्यंत जर आपण बघितलं तर इथे सदस्यांची संख्या ही सात येते किती येते सात येते सदस्यांची संख्या आला लक्षात दुसरं मग आपण पाहिलं की दीड हजार एक वर पुढे किती होणार ते तीन हजारापर्यंत किती तीन हजार लोकसंख्या ही याच्यावर सदस्यांची संख्या आता सात आठ नाही तर इथे असणार आहे नऊ किती असणार आहे नऊ हे लक्षात घ्या त्यानंतर तिसरं दिसतंय ना इथे तीन हजार एक वरून आला लक्षात तीन हजार एक ते किती सा साडेचार हजार जे आहे या साडेचार हजार लोकसंख्येवर सदस्यांचे आता ते सात आठ नऊ माहिती किती असणार आहे अकरा बरोबर आहे दोन दोनचा डिफरन्स आहे हा हे लक्षात घ्या हे लक्षात राहील ना तुम्हाला असं व्यवस्थित बघा ओके आहे की नाही हा आता पुढे इथे जर आपण बघितलं साडेचार का लक्षात साडेचार ते सहा हे लक्षात ठेवायचं इथे काय साडे म्हणजे चार हजार पाचशे एक ते सहा हजार आहे का अलक लक्षात इथे सदस्यांची संख्या किती असणार आहे तेरा का अलक लक्षात सदस्यांची संख्या किती असणार आहे तेरा असणार आहे आता यानंतर पुढचा जो आहे हा किती आहे पंधरा म्हणजेच किती तर तो साधारणतः सहा हजार एक ते साधारणतः आता इथे किती येणार साडेसात हजार आला का लक्षात याच्यावर सदस्यांची संख्या पंधरा आणि साडेसात हजाराच्या पुढे जर लोकसंख्या असेल तर तिथे सदस्यांची संख्याही सतरा असणार आहे कळलं म्हणजे इथे बघा ही सदस्यांची संख्या तुम्हाला इथे दिसते कळलं सहा हजार ते दीड हजार सदस्यांची संख्या सात हा दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे एक ते तीन हजार सदस्यांची संख्या नऊ तीन हजार एक ते चार हजार पाचशे सदस्यांची संख्या अकरा त्यानंतर इथे किती चार हजार पाचशे एक ते सहा हजार सदस्यांची संख्या तेरा त्यानंतर सहा हजार एक ते सात हजार पाचशे सदस्यांची संख्या पंधरा आणि इथे मात्र किती एक लिहायला विसरलो सात हजार पाचशे एक च्या पुढे सदस्यांची संख्या आता किती असणार आहे सतरा त्यामुळे हा तक्ता लक्षात ठेवा काय माहिती कदाचित एखादा प्रश्न याच्यावर विचारला जाईल कि सहा हजार एक ते साडेसात हजार या लोकसंख्येला सदस्यांची संख्या किती असणार आहे तर ती पंधरा असणार आहे बरोबर आहे हे मी बरोबर आहे म्हणजे हा तक्ता जर डोक्यात बसला असेल तर आपल्याला व्यवस्थित योग्य उत्तर याची देता येतील बरोबर आहे समजलं पुढचा प्रश्न घेऊया कोतवालीची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत एसआरपीएफ पुणे सशस्त्र पोलीस भरती तेरा दोन हजार तेराला विचारलाय पुणे शहर बँड पोलीस भरती दोन हजार अठरा आणि एसआरपीएफ यामध्ये दोन हजार सोळाला विचारलाय पुणे तर ग्रामसेवक तहसीलदार गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यापैकी तहसीलदार जो आहे कोतवालीची नेमणूक करण्याचे अधिकार त्याला आहेत का लक्षात ग्रामसेवक आपण काय बघितला तर ग्रामपंचायत जी आहे याचा प्रशासकीय प्रमुख नेट पुन्हा एकदा देतो प्रशासकीय प्रमुख आणि सचिव सुद्धा काय बरं सचिव आणि प्रशासकीय प्रमुख बरोबर आहे आता गट विकास अधिकारी आपण कशासाठी बघितलं पंचायत समिती बरोबर आहे हा याच्यामध्ये विस्तार अधिकारी येत नाही तर तहसीलदार हा कोतवालीची नेमणूक करण्याचे अधिकार त्याला दिले गेलेले आहेत हे लक्षात घ्या आता याच्यामध्ये आपण ग्रामपंचायतीच्या बाबतीत ग्रामपंचायत जी असते की नाही ग्रामपंचायत याच्या सदस्याला सदस्य जे असतात त्यांना काय म्हणतात पंच आणि याचा जो प्रमुख असतो या सदस्यांचा प्रमुख म्हणून ज्याची निवड केली जाते तो काय बोलला जातो सरपंच बरोबर आहे सरपंचाला आता जर का तुम्ही सदस्य म्हणून किंवा सरपंचाची निवडणूक सरपंच उपसरपंच यासाठी उभे राहत असाल तर तिथे वयाची अट जी आहे वयाची अट जी आहे ही अट आहे एकवीस वर्ष तुमची पूर्ण असली पाहिजे कळलं एकवीस वर्ष ही काय असली पाहिजे आणि तिकडच्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे बस आठ हीच आहे सरपंचासाठी आणि सदस्यांसाठी आला का लक्षात आता ग्रामपंचायत ही लक्षात ठेवायची हा हे वाक्य महत्वाचं आहे जे मी आता तुम्हाला लिहून देतो ग्रामपंचायत जी आहे ही ग्रामसभेची काय आहे ग्राम सभेची कार्यकारी समिती आहे कळलं कार्यकारी समिती विचारली तर ग्रामसभेची कार्यकारी समिती कुठली ग्रामपंचायत हे लक्षात ठेवा ओके आता ज्या वेळेला एखादी नवीन ग्रामपंचायत स्थापन करायची असेल काय बरं नवीन ग्रामपंचायत तर त्यावेळेला काय होईल तर याची लोकसंख्या बरोबर आहे लोकसंख्या आहे याची रचना आहे बरोबर आहे हे सर्व कोण करेल तर प्रथम करेल जिल्हाधिकारी सॉरी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष आणि हा जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाकडे पाठवलाय पाठवेल हे तर विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त याकडे तो पाठवणार जी रचना आहे आणि जे लोकसंख्या आहे त्या संदर्भातली सर्व माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्ताकडे देणार आणि विभागीय आयुक्त मग मान्यता देणार कशासाठी हे सर्व पाहिल्यानंतर नवीन ग्रामपंचायतीला हे लक्षात ठेवा म्हणजेच काय जर उद्या विचारलं की नवीन ग्रामपंचायत एखाद्या वेळेला स्थापन करायची झाली तर त्याला मान्यता कोण देतं तर नवीन ग्रामपंचायत जर स्थापन करायची झाली तर त्याला मान्यता देतात विभागीय आयुक्त याच सर्व रचना लोकसंख्या या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती ही कोण -कोन देतो जिल्हा परिषद अध्यक्ष आणि ती कोणाकडे देतो विभागीय आयुक्तांकडे आणि मग विभागीय आयुक्त याला मान्यता देतात म्हणजे समजा एखादा प्रश्न जर पंचायत राज बद्दलचा विचारला गेला और नवीन ग्रामपंचायतीची रचना ही विभागीय आयुक्त देतात म्हणजे त्याला मान्यता काही लोकांचं म्हणणं असं असेल की इथे जिल्हाधिकारी देतो बिलकुल नाही र... राज्य शासन देतो बिलकुल नाही मुख्य कार्यकारी अधिकारी देतात बिलकुल नाही त्यामुळे लक्षात ठेवा याचं उत्तर आहे विभागीय आयुक्त ही नवीन ग्रामपंचायतीच्या रचनेला मान्यता देतात म्हणजे ग्रामपंचायतीसाठी हे लक्षात घ्या ओके हम्म आता याच्यामध्ये आता याच्यामध्ये ग्रामसभा ही ग्रामपंचायतीची कार्यकारिणी असते आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं आता गावसभा उत्तर प्रदेशामध्ये म्हणतात ग्रामपंचायत जी आहे याला काय म्हणतात गावसभा ही उत्तर प्रदेशमध्ये कळलं हे आपलं एक आणखीन काही ठिकाणी बघूया आपण काय काय म्हणतात पंचायत काय म्हणतात बिहारमध्ये म्हणतात म्हणतात पंचायत पंचायत हे बिहारमध्ये आणि बिहारचे कर्पुरी ठाकूर यांना एकोणपन्नासावे भारतरत्न जाहीर झालेले आहे ते बिहारचे बरोबर आहे तर तिसरं याच्यामध्ये काय आहेत आणखीन अ गाव पंचायत हे आसाममध्ये म्हटलं होत गाव पंचायत आसाम बरोबर आहे आणि आपण चौथं पाहूया याच्यामध्ये काय आहे तर यामध्ये नगरपंचायत गुजरातला म्हणतात गुजरातला काय म्हणतात नगरपंचायत तर हे लक्षात ठेवा गावसभा उत्तर प्रदेश पंचायत समिती बिहार गाव पंचायत आसाम आणि नगरपंचायत गुजरातला म्हणतात ओके तर ह्या गोष्टी काही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील पंचायत राज पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय एकदम सोपा प्रश्न आहे लातूर पोलीस वरती दोन हजार अकराला आणि पुणे ग्रामीण पोलीस वरती दोन हजार आठ विचार ला विचारलाय एक स्तरीय आहे का नाही द्विस्तरीय आहे का नाही अशोक मेहता समितीने सुचवलं होतं अशोक मेहता अशोक मेहता समिती याने सुचवलं होतं पण ते स्वीकारलं नाही आणि त्रिस्तरीय आपण स्वीकारलेलं आहे अलग लक्षात आणि ह्याच्यावर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात कोणती समिती होती वसंतराव नाईक वसंतराव नाईक समिती आता याची स्थापना झाली ते साल होतं एकोणीसशे साठ ज्या वेळेला महाराष्ट्राची स्थापना झाली पण याची अंमलबजावणी जी आहे म्हणजे जी सुरुवात झाली होती पंचायत राजला ती झाली होती एकोणीशे बासष्ट त्यामुळे बरीच मुलं याच्यामध्ये गोंधळ करतात सगळ्यांना वाटतं एकोणीसशे साठच पण एकोणीशे साठ ला जर समिती स्थापन झाली तर त्याचा अहवाल येतो त्याचा अभ्यास केला जातो सगळे सुच सूचना असतात ते यायला काही वेळ लागणार की नाही मग त्याचा कायदा अधिनियम ते पारित होणं हे सगळं करेपर्यंत एकोणीसशे बासष्ट साल उजाडलं आणि एकोणीसशे बासष्ट साल यामध्ये आपण त्रिस्तरीय काय काढली तर महाराष्ट्रातली पंचायत राज व्यवस्था ही किती आहे तर तीन स्तरीय त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक ओके आणि बलवंतराय मेहता ही भारतातली पहिली ज्याच्या आधारे त्रिस्तरीय झाली त्यांनी त्रिस्तरीय सुचवली होती राय मेहता कधी आली एकोणीसशे सत्तावन अरे <laughs> राय मेहता ओके ही आली होती एकोणीशे सत्तावन्नला नाईनटीन फिफ्टी सेव्हन ओके ही पण त्रिस्तरीय म्हणजे यांनीच पहिल्यांदा त्रिस्तरीय सुचवलं होतं ओके तरी लक्षात ठेवा हा आता याच्यामध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये सर्वात प्रमुख कुठला असतो सरपंच बरोबर आहे आता सरपंच जो आहे हा प्रमुख असतो पंचांचा हेड म्हणून सरपंच याला वयाची अट काय आहे वयाची अट एकवीस वर्ष बरोबर आहे एकवीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे बरोबर आहे की नाही आता याच्यामध्ये याची निवड जी आहे ही थेट जनतेतून व्हायची दोन हजार बावीस पासून याच्यात बदल करण्यात आला काय करण्यात आला बदल करण्यात आला ओके हे लक्षात ठेवा कार्यकाल याचा किती असतो कार्यकाळ कार्यकाळ हा पाच वर्ष बरोबर आहे शैक्षणिक पात्रता मात्र महत्वाची ठरते शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन ज्याला आपण म्हणतो एज्युकेशनल क्वालिफिकेशन जी शैक्षणिक पात्रता आहे ही सातवी पास सातवी पास केव्हापासून कधी केलं एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव पासून जे असतील एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव या नंतर ज्यांचा जन्म झालेला आहे कळलं का एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव या नंतर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्यासाठी ही अट आहे म्हणजे जे आत्ता उभे राहतील सरपंच या पदासाठी तर त्यांना सातवी पास करावं लागेल जबरदस्त आहे मला तरी वाटतं असं प्रत्येक ठिकाणी क्वालिफिकेशन सातवी पास ठेवायला पाहिजे आला का लक्षात हे बघा उच्च शिक्षित असला तर वेल अँड गुड ग्रॅज्युएशन आत्ताच्या घडीला तर होतातच आहेत बरोबर आहे की नाही जर एखादा तरुण असेल का लक्षात तर तो का उभा राहत असेल आणि जर का तो ग्रॅज्युएशन म्हणा पदवी पदव्युच्युत म्हणजे पद्युच्युत म्हणतो सॉरी पदवीधर असेल आणि त्याच्यापेक्षाही त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण जर कमीत कमी असेल तर सातवी पास तरी पाहिजे एकोणीसशे पंच्याण्णव नंतर ज्यांचा जन्म झालाय त्यांना ज्यांची एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी झालेत त्यांच्यासाठी अट लागू नाहीये आला का लक्षात हे लक्षात ठेवा ओके याला कमाल वयाला अट नाही हे लक्षात ठेवा आता आता एखाद्या सरपंचाची निवड झाली बरोबर आहे सर्व आणि त्याची मुदत संपत असेल तर त्या संपण्याच्या आधी सहा महिने अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही म्हणजे मुदत संपण्याआधी सहा महिने अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही समजा पाच वर्ष कार्यकाळ काय बघितला आपण पाच वर्ष समजा एखाद्याची साडेचार वर्ष झाली अलग लक्षात म्हणजेच चार वर्ष सहा महिने जर साडेचार वर्ष झालीत आणि आता त्याला फक्त सहा महिन्याचा कार्यकाळ उरलाय किंवा चार वर्ष सात आठ महिने झालेले आहेत म्हणजे आता काय झालंय पाच चार पकडून चाला महिने संपले संपायला आहेत त्याचा कार्यकाळ अशा या कालखंडामध्ये सदस्यांना अविश्वासाचा ठराव सरपंचावर मांडता येणार नाही हे लक्षात ठेवा ओके घडे आणि निवडीनंतर दोन वर्षापर्यंत मांडता येत नाही जर निवड झाली सरपंच म्हणून हा तर निवडी नंतर काय होईल दोन वर्ष दोन वर्ष अविश्वासाचा हा मांडता नाही येत ना हे लक्षात ठेवा ओके समजलं पुढे जाऊया सन दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू केलेले आहे चंद्रपूर पोलीस भरती दोन हजार अकरा आणि सातारा पोलीस भरती दोन हजार अकरा पहिला आहे तीस तेहत्तीस पन्नास सदतीस त्याचं उत्तर काय पर्याय क्रमांक सी बघा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्था याबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं एस सी एस टी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांसाठी लोकसंख्येवर आधारित काय बरं लोकसंख्या जी आहे या लोकसंख्या यावर आधारित कळलं लोकसंख्येवर आधारित एस सी एस टी झालं ओबीसी ओबीसी साठी किती सत्तावीस टक्के किती टक्के रिझर्वेशन सत्तावीस टक्के एससी साठी आणि महिला जे आहेत महिला तर महिलांसाठी किती आहे तके रिजर्वेशन है। साथी तके? पन्नास टक्के रिझर्वेशन आहे किती महिलांसाठी किती टक्के तर पन्नास टक्के रिझर्वेशन हे लक्षात ठेवा ओके आता ह्यामध्ये संविधानाने काय दिलेलं आहे संविधान तर संविधानाने ठरवून दिलेलं आहे ओके आणि राज्यावर सोपवलेले की तुम्ही राज्यावर किती टक्के देताय तर राज्यावर हे किती आहे राज्य स्वतःहून ठरवू शकतात तर महाराष्ट्र राज्याने किती ठेवले आहेत पन्नास टक्के बरोबर आहे तर एस सी एस टी साठी लोकसंख्याच्या आधारावर ओबीसीसाठी सत्तावीस टक्के महिलांसाठी पन्नास टक्के लक्षात ठेवा ओके एकदम सोपा प्रश्न विचारला अशा वेळेला काही काही प्रश्न सोपे असतात पण कधी कधी आपण वाचलं नसतं म्हणून आपण तेहतीस टक्के बोलून जातो आला लक्षात काय बोलून जातो तेत्तीस टक्के गेट या लक्षात ठेवा पुढचा प्रश्न घेऊ घेऊया हंड्रेड डे चॅलेंज आहे इथे तुम्हाला दिसतंय हंड्रेड डे चॅलेंजमध्ये शुभांगी मॅडम मराठी घेतात मधुरा मॅडम रिझनिंग येतात मी जी के घेतो म्हणजे सामान्य ज्ञान उमेश सर काय घेतात तर उमेश सर आपले गणिताचे घेतात तास आणि नीता मॅडम सायन्सचे घेतात विज्ञानाचे ओके हे सर्व तुमच्यासाठी त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला आणि याचे हंड्रेड डे चॅलेंजमध्ये आपल्याला पाच लाख सबस्क्रायबर करायचं ते विसरायचं नाही राज्यातील आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये एकूण जागांपैकी किती टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत यापैकी ठाणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार अकरा रायगड पोलीस भरती दोन हजार अठरा ला हा प्रश्न विचारलेला आहे शून्य दशांश छत्तीस शून्य दशांश पस्तीस शून्य दशांश पाच की यापैकी नाही त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शून्य दशांश पाच आला लक्षात ओके हम्म शून्य दशांश पाच एक आहे राज्यातील आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये एकूण जागांपैकी एवढ्या टक्के जागा म्हणजे शून्य दशांश पन, पन्नास आहे शून्य दशांश पाच ओके हे लक्षात ठेवा ओके आता याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य आपण बघितलं सदस्य बरोबर आहे ग्रामपंचायत सदस्य आता एखाद्या यांचा पण कार्यकाळ किती आहे जर सरपंचा पाच तर याचा सुद्धा किती येणार पाच वर्ष बरोबर आहे किती वर्ष पाच वर्ष सांगायची गरजच नाहीये ओके आता याच्यात मी महत्वाचं का सांगतोय यालाही महत्व आहे तर ग्रामपंचायत सदस्य बरोबर आहे आता सदस्य झाला पाच वर्ष राहील कार्यकाळ पाच वर्ष आहे पण ह्या भ्रमात नाही राहायचं की तो पाच वर्ष राहील जर सलग सहा महिने गैर गैरहजर राहिला सलग सहा महिने जर तो गैरहजर राहिला तर मात्र काय होईल जिल्हा परिषद अध्यक्ष आला का लक्षात हा काय करेल हा याच्यावर निर्णय घेईल आणि याचं सदस्यत्व काढेल काय करेल जिल्हा परिषद जे आहे अलग लक्षात हे लक्षात घ्या जिल्हा परिषद अध्यक्ष यावर काय घेईल निर्णय घेईल अलग लक्षात आणि त्याचं सदस्यत्व हे काय करेल नष्ट करेल म्हणजे काढून टाकेल आणि याबद्दलचं जर का अपील करायचं असेल अपील त्या सदस्याला तर ते अपील तो राज्य सरकारकडे करेल राज्य सरकारकडे तो अपील करेल ग्रामपंचायती सदस्य समजा एखादा सदस्य जर का सहा महिने सलग गैरहजर राहिला सभांमध्ये म्हणा तिकडच्या कामकाजामध्ये तर त्याचा निर्णय हा जिल्हा परिषद अध्यक्ष घेईल त्याला काढून टाकेल त्याचं सदस्यत्व काढून टाकेल पण त्याला जर अपील करायची झाली तर तो राज्य सरकारकडे जाणार कळलं इथपर्यंत हा म्हणजे या काही गोष्टी असतात आपण म्हणतो जाऊ दे आपण बाजूला काढतो हे काय महत्वाचं वाटत नाही नेमका परीक्षेमध्ये तोच प्रश्न विचारतात कळलं त्यामुळे काय बाजूला काढूनच ठेवायचं नाही आपल्या अभ्यासामध्ये ते करून ठेवायचं या बाबांनो विचारा आम्हाला सर्व माहिती आहे बरोबर आहे की नाही आपल्याला भाग नाहीच आहे काय विचारलंच जाणार नाही आपण कार्यकाळ वाचत बसतो महत्वाचे काही जे काही ठळक महत्वाच्या माहिती आहेत त्या वाचत बसतो पण नेमकं कधी कधी अशाही विचारले जातात ज्याच्यावर आपण वाटतं की हे विचारलं जाणार नाही त्यामुळे करून ठेवा चांगलीच गोष्ट आहे बरोबर की नाही इट आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना ग्रामपंचायतीच्या सदस्यापैकी काय केलं जातं जर सरपंच आणि उपसरपंच दोघंही गैरहजर असतील तर ग्रामपंचायतीचा सदस्य हा काय होईल तर तो ग्रामपंचायतीचा सदस्य यापैकी एकाचा अध्यक्ष म्हणून निवड केली जाईल बरोबर आहे ठीक आहे तर आपण आता इथे थांबूया पुढचे प्रश्न आपण पुढच्या वेळी घेऊ बरोबर आहे तर काय करायचं लाईक करायचं सर्वात जास्तीत जास्त शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं फार कमी लोक लाईक करतात काय माहीत नाही का कशासाठी एवढी छान माहिती आपल्या या टेक्कर मराठीच्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला मिळते पण एवढंही काम तुम्ही करू शकत नाही आहेत लाईक करायचं त्याचबरोबर सबस्क्राईब करून ठेवायचं आणि शेअर करायचं कारण आपल्याबरोबर आपले जे काही मित्र मैत्रिणी आहेत ते सुद्धा त्यांचंही ध्येय आहे स्पर्धा परीक्षांचं तर त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आपलं चॅनल आहे आणि त्यासाठी त्यांना शेअर करायचं ओके तर इथेच थांबूया जय हिंद